मुंबई पोलिसांनी तब्बल 8 महिन्यांच्या कैदेनंतर एका कबूतराला मुक्त केलंय. पंखांवरती चीनी अक्षरं असलेल्या या कबूतरानं मुंबई पोलिसांसह सर्व तपास यंत्रणांच्या चिंता वाढवल्या होत्या. बघूयात काय होता संशय आणि का वाढवल्या शांतीदूतानं तपास यंत्रणांच्या चिंता, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. असंख्य कबूतर एकत्र दाणे टिपतानाची ही मुंबईतली दृश्य. जराशा हालचालीमुळे घाबरून एका लईत त्यांचं हे उडणं, त्यामुळे होणारा त्यांच्या पंखांचा आवाज, हे अनेकांना आवडणार बॉलिवूड सिनेमातून दिसणार हव हवस असं हे दृश्य. पण कधी विचार केलाय का, शांतीदूत अशी ओळख असलेल्या या थव्यांमध्ये चीनी गुप्तहेर दडलेत. नुकतंच अशा गुप्तहेरीच्या प्रकरणी कैदेत असलेल्या एका कबूतराची सुटका करण्यात आली आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 8 महिने हे कबूतर पिंजऱ्यात कैद होतं. आश्चर्याची बाब अशी त्याची ही कैद पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वाढली. 17 मे 2023 रोजी RCF लगतच्या जेटीवर एक कबूतर जखमी अवस्थेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना सापडलं होतं. त्याच्या पायाला तांब्याच्या तारीनं एक चीप बांधण्यात आली होती. त्याच्या पंखावर चिनी भाषेत काहीतरी सांकेतिक अक्षर लिहिल्याचं दिसत होतं. त्यामुळे चीनकडून हेरगिरीच्या उद्देशानं भारतात हे कबूतर पाठवलं असल्याचा संशय निर्माण झाला होता. सलग ताशी 97 किलोमीटर वेगानं सलग 1800 किलोमीटरचं उड्डाण करण्याची क्षमता असलेल्या कबूतराचा संदेशवाहक म्हणून शतकानुशतकं वापर सुरू होता. दळणवळणाच्या संपर्काच्या साधनांचा विकास होण्याआधी कबूतर हे जलद संदेशवहनाचं साधन होतं. त्यामुळे अनेक ऐतिहासिक वास्तूंमध्ये त्याच्या निवासासाठी दिवळ्या मिनाऱ्यांमध्ये छिद्र ठेवल्याचं आढळतं. सलमान भाग्यश्रीच्या मेने प्यार कियातील अशाच आशयाचं गाणं सुद्धा लोकप्रिय ठरलंय. याच संदेशवाहकाचा वापर आता शत्रूंच्या हद्दीत हेरगिरी करण्यासाठी वाढू लागलाय. अशाच हेरगिरीच्या संशयातून हे चीनी कबूतर बिचारं कैदेत अडकलं होतं. 17 मे 2023 रोजी RCF पोलिसांनी या संशयास्पद कबूतराला ताब्यात घेतलं. त्याच्या पायाला बांधलेली चीप, अडकवलेली रिंग आणि पंखावर लाल हिरव्या रंगात लिहिलेली चीनी अक्षरांचे फोटो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले गेले. परळच्या बैलघोडा रुग्णालयात उपचारासाठी कबूतराला दाखल करण्यात आलं. तपासानंतर हे कबूतर हेरगिरीच्या उद्देशानं आलं नव्हतं. तैवानमध्ये कबूतरांच्या शर्यती लावण्यात येतात त्या संदर्भातील चीप त्याच्या पायात असल्याचं स्पष्ट झालं होतं. ते कबूतर तैवानच्या एखाद्या मालवाहू जहाजातून आलं असावं असा अंदाजही वर्तवण्यात आला. आजवर सीमा भागांमध्ये अनेक पक्षी कॅमेरासह उडताना पकडण्यात आले, पण उपचारानंतर ठणठणीत झालेलं हे कबूतर तपासाअंती बिचारा निर्दोष सिद्ध झालं. या बिचाऱ्या कबूतराला लालफितीचा फटका बसल्याचं बोललं जात आहे. रुग्णालय प्रशासन आणि RCF पोलिसांकडे पत्रव्यवहारात झालेल्या दिरंगाईमुळे त्याची ही कैद नाहक वाढली. अखेर तो तिढा सुटला. बैलघोडा रुग्णालयातल्या पिंजऱ्यातून या शांतीदूताला बाहेर काढण्यात आलं. 30 जानेवारीला झालेल्या मुक्ततेनंतर कबूतरानं आनंदात रुग्णालयाच्या आवारात 2-3 घिरट्या मारत परिसर नजरेत साठवला आणि मायदेशाकडे उत्तुंग भरारी मारली. मुंबईहून धनंजय दळवीसह रशीद इनामदार, पुढारे न्यूज.